गोव्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती अचानक खालवल्यानं त्यांना मळा इथल्या हेल्थवे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान उपसभापती विष्णू वाघ यांच्या घराची सुरक्षा यंत्रणा सरकारनं मागे घेतल्यानं त्यांच्या पत्नी अरुणा वाघ आणि त्यांच्या वैयक्तिक सचिवानं सरकारला पत्र लिहिलंय. वाघ यांचे साहित्य, कला, समाजकारण आणि राजकारणातील योगदान लक्षात घेऊन माणुसकीच्या नात्यानं सुरक्षा रक्षकांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दुर्दैवान सध्या आमचे सगळे राजकारणी हे बरे ना जावपाक लागल्या, म्हणजे जे आमचे नेते म्हणटा आम्ही म्हणतात, आणि खर्च अनुभव सरकाराचं वाटतं असतो या माध्यमातल्या, पण असे एक हे झालं की विष्णू वाघाचा जो फाटलो खर्च असा, मेडिकल एक्सपेन्सीस ते जे जाल्ले आसा ते अजून सरकाराकडल्यान त्याका मेळना. सो तेही मेळून दिवन तितलो तरी रिलीफ, कारण विष्णू वाघ हो शेवटी भाजपाचो नेतो, त्यांचो आमदार म्हणून निवडून येयलो आणि आज भाजपचेच सरकार असा, त्यामुळे जाता तितले बेगीन म्हणजे त्याची जी किती खर्चाची बिलं असा ती तरी ही सरकारान क्लियर करची आणि जितलो शक्य जाता तितलो रिलीफ ह्या मनशाक दिवचो, कारण ते एक गोंयचे दायज असा म्हणून दिवचो, ही एक विनंती सरकाराक हांव ह्या माध्यमातल्यान करूंक सोदता. आयज तो दुयेंस जावन 3 दिसां फाटी तेजी गव्हर्मेंटान सिक्युरिटी काढलेली आहे, विथड्रॉ केलेली. माझी एक मागणे ताका चडान चड गरज सिक्युरिटीची, कित्याक ते कोणें उठोवंक बसोंक जायना, ताका धरून उठोवचो पडटा, बसोवचो पडटा. हांव मागता सरकारा कडेन ती सिक्युरिटी ताका परत दिवची म्हणून, आनी तेजें पेंडींग कितें बिलां आसा ती ताका फारीक करची, कित्याक तो थिंगा गव्हर्मेंटाच्या बंगल्यान आसतालो, थिंगा नॅशनल हायवे ब्रॉडन झाली आनी थिंगा सगळं डिस्टर्बन्स जाता म्हणून दोतरांनीच ताका एडवायस दिली की ताका हिंगा दवरूंक जायना म्हणून, हिंगा दवरल्या तेजें हेल्थ आनीक बिकडटलें, ताका लागून ती सेपरेट आयज रेंटेड हावजान सांताक्रूज रावतात, तांकां भाडें पासून फारीक करपाक चड अवघड जाता. तेजी ल्हान ल्हान दोगां भुरगीं आसात, ती इस्कॉलाक वयताय. हांव मागतां सरकारा कडेन ताका मदत करची म्हणून, कारण ताणें खूब बरें काम केलेलें, कोणाचें ताणें वायट करूंक ना, आनी देवा लागीं मागता ताका बेगीनूच बरो करून आमचे मदें परत हाडचो.